अखिल गुरव समाज संघटनेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी आज तारीख 1 ऑक्टोबर 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्रावर कलेक्टर ऑफिसवर कलेक्टरद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात येत आहे। जे गुरव समाजाच्या मागण्या बरेच दिवसापासून स्वातंत्र्य काळापासून प्रलंबित आहेत आणि वारंवार निवेदन देऊन धरणे आंदोलन करून सुद्धा आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्या पूर्ण होण्यासाठी हा आमचा प्रयत्न चालू आहे। अनेक सरकारे आली, अनेक सरकारे गेली, प्रत्येकाने आश्वासन दिलं, परंतु कृतीमध्ये एकाही सरकारने आमचं काम केलेलं नाही। त्यामुळे नाईलाजानं आम्हाला आता रस्त्यावर उतरावं लागतं आहे आणि कलेक्टर साहेबांच्याद्वारे मुख्यमंत्र्यांना हे निवेदन द्यावं लागतं आहे। आत्ता जर आमच्या ह्या मागण्या ह्या सरकारने, लोकनियुक्त सरकारने जर मान्य केलं नाहीत, तर नाईलाजाने परत आम्हाला धरणे आंदोलन आणि मोर्चा वगैरे काढणं आणि त्यासाठी प्राणाची आहुती द्यावी लागली तरीसुद्धा ते करण्याला आम्ही आता रस्त्यावर उतरणार आहोत। तेव्हा सरकारने आमचा जाणीवपूर्वक जो टाळाटाळ चाललेली आहे ती बंद करून मंदिरेही उघडी करावीत आणि लोकांना जो गुरव समाजाचा त्रास होत आहे तो थांबवा, ज्याच्यामुळं सर्व गुरव समाज जो आहे ज्या सरकारमधून ते ह्याला मदत होईल त्या सरकारच्या कायम पाठीशी राहील, हे आश्वासन मी राज्याचा माननीय अध्यक्ष आणि सातारा जिल्हा अध्यक्ष या नात्यानं कॅप्टन शिवाजी साखरे कळवू इच्छितो। साखरे नमस्कार, मी श्रद्धा विश्वास साखरे, अखिल गुरव समाज संघटना महिला उपाध्यक्ष। आज आम्ही काही दिवसापासून धरणे आंदोलनही केलेलं आहे, पण आज आमच्या समाजाच्या कोणत्याही प्रकारच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत किंवा आमच्या समाजाची सरकार दखल घेत नाही आहे। तर आज ह्या कोरोना काळामध्ये पण आज आम्ही आमच्या लहान मुलांसह रस्त्यावर उतरण्याचीही तयारी ठेवलेली आहे, किंवा आम्ही आज कोरोनालाही बळी जाण्याची ताकद आहे। आज आमच्या समाजावरती असं भयानक संकट आलेलं आहे, या संकटामध्ये आमच्या लोकांना मंदिरं बंद असल्यामुळं उपासमारीची वेळ आलेली आहे, तसेच रोजगार धंदे बंद असल्यामुळे सरकार कोणत्याही प्रकारची आमची दखल घेत नाही आहे। समाजावर जो अन्याय होतो आहे तर याची सरकारनं त्वरित दखल घ्यावी, नाहीतर आम्हाला याच्या पुढचं आंदोलन करायला प्रेरित करू नये अशी आमची सरकारला विनंती आहे। आणि आज हेच मत आम्ही लक्षात समाजात जी काही व्यथा आहे ही समाजाची व्यथा घेऊन आम्ही आज इथं उभे आहोत आणि साहेबांतर्फे आम्ही मंत्रालयाकडं निवेदन देत आहोत। तर सरकारनं आमच्या उपासमारीची जरूर नोंद घ्यावी अशी आम्हाला आमची सरकारला विनंती आहे।